नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या मॅटाडोर या कीटनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न असतो की आपण जे कीटनाशक वापरत आहे किंवा आपल्याला कोणतं तरी नवीन कीटनाशक वापरलं पाहिजे किंवा एकच कीटनाशक आपण वारंवार वापरलं तर आपणाला पाहिजे तसा त्याचा रिझल्ट हा आपल्या पिकामध्ये किंवा किडींवर आपल्याला पाहिजे तसं कंट्रोल हे मिळत नाही त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे किंवा जे मार्केटमध्ये आता नवीन कीटनाशकं येत आहेत किंवा जे नवीन कीटनाशक लाँच झाले आहेत त्याचा वापर आपण कशा रीतीने करावा किंवा आपण कोणत्या पद्धतीने वापर करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने आपल्या पिकामध्ये किडींपासून तर नियंत्रण मिळता मिळवता येईल तसेच आपला जो खर्च होणार आहे किंवा आपल्याला जे कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन घेता येईल याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत सिंजेंटा कंपनीचे जे आपणाला मॅटाडोर हे कीटनाशक पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये आपणाला लॅमडा सायलोथ्रीन हा आपणाला चार पॉईंट नऊ टक्के हा आपणाला सी एस फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो तर आता लॅमडा सायलोथ्रीन तर आपणाला कराटे uh, या कीटनाशकामध्ये सुद्धा आढळून येतो तसेच सिंजेंटा कंपनीच्याच आलिका या कीटनाशकामध्ये सुद्धा आपल्याला कराटे uh, व ॲक्ट्रा म्हणजे लॅबडा साहल्युत्रीन व थायमितदम याचं सुद्धा कॉम्बिनेशन पाहायला मिळतं तर यांचे पहिल्यापासूनच दोन प्रोडक्ट असताना आपणाला मॅटाडोर यामध्ये लॅमडा सायलोत्रीनच पाहायला मिळतो मग त्याच्यामध्ये असं नवीन काय आहे की व ती कशा पद्धतीने काम करतं याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया लॅमडा सैलोथ्री हे आपणाला प्रामुख्याने रशोषक किडी तसेच जे अळीवर्गीय कीटक आहेत त्याच्यावर सुद्धा आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळवून देतं मग याच्यामध्ये भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो असेल वांगे असेल मिरची असेल तसेच इतर पिकामध्ये म्हणाल तर सोयाबीन असेल भुईमुग असेल किंवा जे नगदी पिके आहेत ज्याच्यामध्ये आपलं हरभारासारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला अळीवर्गीय कीटकांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतो किंवा वातावरणात जो बदल होतो त्याच्यामुळे आपणाला चांगलं कीटनाशक तर हवं आहे वा व कॉस्टिंगसुद्धा आपली कमी केली पाहिजे आपणाला चांगल्या पद्धतीने आळींवर नियंत्रण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आपण मॅटाडोरचा वापर करू शकतो याच्यामध्ये आपल्याला लांबडासायलोतिण आढळून येतो तसेच मॅटाडोर या कीटनाशकामध्ये आपल्याला जेन टेक्नॉलॉजीचा अवलंब केलेला पाहायला मिळतो की ज्यामुळे आपण मॅटाडोर हे कीटनाशक आपल्या की पिकामध्ये फवारल्यानंतर आपणाला तीन ते चार दिवसामध्ये रिझल्ट दिसायला प्रारंभ होतो की आप जे आपणाला कमीत कमी दहा ते पंधरा दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या पिकामध्ये रिझल्ट दाखवते याचा वापर केल्यापासून आपल्याला पहिल्या एक दोन दिवसामध्ये पाहिजे तसा रिझल्ट हा पाहायला मिळत नाही तीन ते चार दिवसानंतर आपल्या पिकामध्ये आळीवर्गीय कीटक असतील किंवा रशोषक किडे असतील याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळालेलं पाहायला मिळते दोन ते तीन दिवसा नंतर ज्या जसे जसे तीन ते चार दिवस किंवा पाच ते सहा दिवस होतील तसं आपणाला की या कि कीटनाशकाचा प्रादुर्भाव असेल किंवा याची जी कार्य करण्याची प्रक्रिया आहे हे आपणाला तीनच्या तीन ते चार दिवसानंतर चांगले आपल्या पिकामध्ये झालेले पाहायला मिळते हे पूर्णपणे पानांमध्ये दे। आतमध्ये शिरल्यामुळे आपल्याला ज्या रस्किडे असतील किंवा आळीवर्गीय कीटक याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळवून देतं तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने वापर करावा याचं वापरण्याचं प्रमाण हे आपण प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एलपासून दीड एम एलपर्यंत आपण याचा वापर करू शकतो म्हणजेच एकरीत म्हणायचं झालं जा तर आपण दीडशे एम एल पासून आपण दोनशे पन्नास एम एल पर्यंत आपल्या पिकामध्ये याचा वापर करू शकतो तसेच जर आपल्या पिकांमध्ये अळीवर्गीय कीटक किंवा कि रसोषक किडे असतील तर याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मॅटाडोअरमुळे मिळालेलं पाहायला मिळतं याच्यासोबत तुम्ही एखादं बुरशीनाशक असेल किंवा एखादं पी जी आर टॉनिक असेल याचासुद्धा तुम्ही याच्याबरोबर वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा तुमच्या पिकामध्ये पाहायला मिळेल याचा वापर केल्यापासून आपणाला तीन ते चार दिवसापासून पुढे आपल्या पिकामध्ये जो झालेला बदल असेल किंवा पाहायला मिळणारा रिझल्ट हा आपणाला पाहायला मिळेल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद